या ठिकाणी बघा, टॉपिक नंबर 2 मधला व्हिडिओ नंबर 2 आज आपण अभ्यासतोय. बघा ह्यामध्ये काय म्हटलंय, तर या ठिकाणी बघा आपल्याला ॲडव्हान्टेजेस बघायचे आहेत. ॲडव्हान्टेजेस म्हणजे काय बघा बरं, फायदे किंवा गुण. कुणाचे? ॲडव्हान्टेजेस ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. जे डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीमचे फायदे किंवा गुण आपल्याला अभ्यासायचे आहेत, म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी. त्याच्यापासून फायदा काय मिळतो? तर नंबर 1, बाय रेकॉर्डिंग डबल ॲस्पेक्ट्स ऑफ इच ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स, इट एन्श्युअर द अँड अरिथमेटिकल ॲक्युरेसी ऑफ अकाउंट. म्हणजे ज्या वेळेला पुस्तकांच्यामध्ये एखाद्या व्यवहाराच्या 2 नोंदी होतात, त्यावेळेला त्या ठिकाणी अंकगणितीय अचूकता ही करेक्ट काढली जाते. म्हणजे अंकांमध्ये कोणत्याही प्रकारच्या चुका होत नाहीत, किंवा जे अंक असतात त्या अंकांच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या चुका न राहिल्यामुळं त्याचा आपल्या व्यवसायाला फायदा होतो. लक्षात घ्या, कारण ह्या सिस्टीममुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं अंकांची मांडणी व्यवस्थित होत असते, गणितीय मांडणी व्यवस्थित केली जाते. ठीक आहे, म्हणजे फायदेशीर आहे. लक्षात घ्या, ही जी पद्धत आहे डबल एंट्री सिस्टीम ही फायदेशीर आहे. लक्षात घ्या. नंबर 2, दिस सिस्टीम इज हेल्पफुल टू डिटेक्ट. आता डिटेक्ट म्हणजे काय? शोधण्यासाठी. काय शोधण्यासाठी? प्रिव्हेंट अँड रिड्यूस द फ्रॉड्स. म्हणजे भ्रष्टाचार शोधण्यासाठी म्हणा, किंवा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी म्हणा, किंवा भ्रष्टाचार कमी करण्यासाठी ही पद्धत खूप उपयोगाची मानली गेलेली आहे. ओके, या सिस्टीममुळं, या डबल दुहेरी नोंद पद्धतीमुळं या ठिकाणी भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणामध्ये उघड केला जातो, थांबवला जातो किंवा कमी केला जातो. या ठिकाणी भ्रष्टाचाराला किंवा फ्रॉडला खतपाणी घातलं जात नाही, तो थांबवला जातो. नंबर 3, जर काही चूक उद्भवली तर इट कॅन बी डिटेक्टेड अँड रेक्टिफाईड. जर ही पद्धत वापरत असताना किंवा व्यवहारांच्या नोंदी, दुहेरी नोंदी करत असताना जर काही चूक झाली, तर त्या चुका डिटेक्ट करणं आणि रेक्टिफाईड करणं सोयीचं होतं. म्हणजे त्या चुका रेक्टिफाईड म्हणजे काय, सॉरी, डिटेक्टेड म्हणजे काय? शोधणे. आणि रेक्टिफाईड म्हणजे काय? दुरुस्त करणे. म्हणजे त्या चुका दुरुस्त करून, म्हणजे शोधायच्या आणि त्या दुरुस्त करायच्या, हे या ठिकाणी सहज शक्य होतं. लक्षात घ्या, या सिस्टीममध्ये म्हणजे त्या चुका आपल्याला शोधता पण येतात आणि त्या चुका आपल्याला दुरुस्त देखील या ठिकाणी करता येऊ शकतात. चला नंबर 4 जाऊया. पुढे काय म्हणते बघा, नंबर 4, धिस अकाउंटिंग सिस्टीम कीप्स कम्प्लीट ॲक्युरेट अँड परफेक्ट. म्हणलेला ही जी सिस्टीम आहे ती परिपूर्ण आहे, अचूक आहे आणि तंतोतंत आहे. लक्षात घ्या, रेकॉर्ड्स ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजे बिझनेसचे जे काही व्यवहार, बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? व्यवसायाचे व्यवहार. ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार. लक्षात घ्या, व्यवसायातले व्यवहार नोंद करण्यासाठी ही जी पद्धत आहे डबल एंट्री सिस्टीम, ही जी पद्धत आहे ही कम्प्लीट आहे, ॲक्युरेट आहे आणि परफेक्ट आहे. लक्षात घ्या, परिपूर्ण अशी आहे. नंबर 5, धिस अकाउंटिंग सिस्टीम इज सुटेबल फॉर ऑल टाईप्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. म्हणजे काय? ही जी सिस्टीम आहे, ही जी अकाउंटिंगची सिस्टीम आहे, ती सिस्टीम सुटेबल आहे, फायदेशीर आहे. कुणासाठी? फॉर ऑल टाईप्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. सगळ्याच बिझनेस ऑर्गनायझेशन जे आहेत, ज्या व्यवसाय, ज्या संस्था आहेत, संघटना आहेत, त्या सगळ्याच व्यवसाय संस्था, संघटना, दुकानं म्हणा, त्या सगळ्यांसाठी ही पद्धत अतिशय उपयोगाची मानली गेलेली आहे. आता त्यामध्ये कोणकोणते आहेत बघा, स्मॉल स्केल म्हणजे जे लहान संस्था आहेत त्यांच्यासाठी, मीडियम स्केल ज्या मध्यम स्वरूपाच्या संस्था आहेत त्यांच्यासाठी, अँड लार्ज स्केल ऑर्गनायझेशन ज्या मोठ्या प्रकारच्या संस्था आहेत त्यांच्यासाठी ही पद्धत अतिशय उपयोगाची मानली गेलेली. म्हणजे सगळ्या संस्थांसाठी, लहान, मध्यम, मोठी. पुढे काय म्हणते, पब्लिक अँड प्रायव्हेट बिझनेस ऑर्गनायझेशन. जे काय खाजगी किंवा जे काय सार्वजनिक किंवा खाजगी व्यवसाय संस्था ज्या आहेत, त्या व्यवसाय संस्थांच्यामध्ये सुद्धा ही पद्धत वापरली जाते. ती खूप फायदेशीर आहे. लक्षात घ्या, अगदी तळागाळापर्यंत सुद्धा या दुहेरी नोंद पद्धतीचा किंवा डबल एंट्री सिस्टीमचा वापर केला जातो. पुढे नंबर 6 बघा काय म्हणले, धिस अकाउंटिंग सिस्टीम इज हेल्पफुल टू प्रिपेअर. प्रिपेअर म्हणजे तयार करणे. लक्षात घ्या, या प्रिपेअर याचा अर्थ तयार करणे. काय तयार करणे? काय तयार करण्यासाठी या सिस्टीमचा आपल्याला उपयोग होतो? तर ट्रायल बॅलन्स, 23 पत्रक, याला बघा 23 पत्रक असं म्हटलं जातं. ट्रायल बॅलन्स म्हणजे काय? 23 पत्रक. फक्त समजून घ्या, लक्षात ठेवा, लक्षात घ्या.
प्रिपेअर याचा अर्थ तयार करणे. ओके, काय तयार करायला लागतं या सिस्टीम मध्ये? तर आपला ट्रायल बॅलन्स, तेरीस पत्र तयार करता येतं, अँड फायनल अकाउंट्स ऑफ द बिझनेस ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर. म्हणजे अकाउंटिंग इयरच्या शेवटी जे काही आपण फायनल अकाउंट तयार करतो आहे, फायनल अकाउंट, मग त्यामध्ये बघा ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट येते या फायनल अकाउंटमध्ये. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट येते, ते तिन्ही पत्रकं आणि हे तेवीस पत्रक म्हणजे ट्रायल बॅलन्स, असे एकूण चार आपल्याला या सिस्टीमप्रमाणे जर या सिस्टीमचा वापर केला तर ते अतिशय सुलभपणे तयार करता येऊ शकतात. पुढे काय म्हटलं बघा, नंबर सात, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग एक्सपेन्सेस. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग म्हणजे या सिस्टीमचा वापर जर केला तर कोणकोणत्या प्रकारची माहिती आपल्याला लगेच मिळू शकते? एक्सपेन्सेस म्हणजे खर्च, लॉसेस म्हणजे तोटा, इन्कम म्हणजे उत्पन्न, गेन्स म्हणजे आपली मिळकत, ॲसेट्स म्हणजे आपली मालमत्ता किती आहे, लायबिलिटीज म्हणजे आपली देणी किती आहेत, डेटर्स म्हणजे आपण ज्या व्यक्तीला माल उधारीने विकलेला आहे त्या उधारीने विकलेल्या माला माल ज्या व्यक्तीला विकलेला आहे त्या व्यक्तीकडून आपल्याला येणं किती रक्कम आहे, किंवा ज्या व्यक्तीकडून आपण माल खरेदी केला आहे उधारीनं त्या व्यक्तीला आपण देणं किती लागतो, या प्रकारची सगळी माहिती एक्सेट्रा इज कम्प्लीट अवेलेबल, परिपूर्ण अशी आपल्याला ती उपलब्ध होते, लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या व्यवसायातली कुठलीही माहिती जर तुम्हाला बघायची असेल, पाहायची असेल, आपली येणी देणी, ॲसेट, लायबिलिटी, इन्कम, खर्च, तोटा, नफा सगळा बघायचा असेल तर तुम्हाला लगेच त्याची माहिती इथं भेटू शकते या पद्धतीचा जर तुम्ही वापर केला तर. ओके, त्यानंतर बघा पुढे काय म्हटलं, कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम. आता ही जी कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम म्हणजे काय? पारंपरिक पद्धत. आता पारंपरिक पद्धत बघा पुढे काय म्हटलं, दिस सिस्टीम इज अ ट्रॅडिशनल मेथड. ही जी सिस्टीम आहे ही पद्धत पारंपरिक पद्धत मानली गेलेली आहे ऑफ रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे अकाउंटिंग इन्फॉर्मेशन जी आहे ती पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी त्याचा वापर केला जातो, पारंपरिक पद्धतीचा. म्हणजे आपण जी इंडियन सिस्टीम जी बघितली मागच्या व्हिडिओमध्ये, बघा ही जी इंडियन सिस्टीम जी बघितली ही इंडियन सिस्टीम तीच आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथं इंडियन सिस्टीमचा वापर केला जातो, त्याला कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम म्हणतात. म्हणजेच इंडियन अकाउंटिंग सिस्टीमचा वापर या ठिकाणी केला जातो, लक्षात. तर त्या ठिकाणी बघा पुढे काय म्हणते, इंडियन सिस्टीम ऑफ अकाउंटिंग इज द कम्प्लीट ऑफ कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम. म्हणजे ही जी इंडियन सिस्टीम आहे ही परिपूर्णपणे पारंपरिक पद्धत आहे, लक्षात घ्या. म्हणजे ही पारंपरिक पद्धत किंवा कन्व्हेन्शनल पद्धत आणि इंडियन सिस्टीम ही एकच आहे, लक्षात घ्या. फक्त इंडियन सिस्टीमला कन्व्हेन्शनल सिस्टीम जरी म्हटलं तरी चालेल, काय हरकत नाही, लक्षात घ्या. पण त्याचं स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे, ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघा पुढच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, तर कन्व्हेन्शनल सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीम म्हणजे पारंपरिक पद्धत आणि दुहेरी नोंद पद्धत यांचा फरक आपण बघणार आहोत या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके,